Gossip Kalla, Media Partner, Nagar Sahyadri, Associated by Sahyadri Publication. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री गॉसिप कल्लामध्ये तुमचं स्वागत. पाहुयात मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट मिस्ट आमिर खानने आजवर अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतात, पण गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला त्याचा लाल सिंह चड्डा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळे आमिरने सिनेमेसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कटरीना कैफ सध्या तिच्या आगामी मेरी क्रिसमस या सिनेमाच्या शूटिंगसाठी व्यस्त आहे. दुसरीकडे कटरीनाच्या बेबी बम्पने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कटरीना कैफ आणि विकी कौशलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता मयूर वकानीनं तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये सुंदर ही भूमिका साकारली. मयूरला या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मयूर सध्या त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. मयूरनं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा फोटो मयूरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयूरच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्स केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर कपूरच्या घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालं आहे. आलियानं एका गोड मुलीला जन्म दिलाय. आलियाच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच आलियाने लेकीच्या जन्मानंतर पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. सारा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. काही दिवसांपूर्वी सारानं कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सारानं तिच्या क्रशबद्दल सांगितलं होतं, पण अभिनेत्याला नाही तर सारा एका क्रिकेटरला डेट करत आहे. गॉसिप कल्लामध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.